यवतमाळ नागपूर महामार्गावर अपघातात दर्शनासाठी जाणाऱ्या चार भाविकांचा मृत्यू झाला, तसेच एक जण गंभीर जखमी झाला आहे. पंजाब येथील शीख कुटुंब दर्शनाला नांदेड येथील गुरुद्वाराला जात असताना हा अपघात घडला. राज्यातील विविध मार्गांवर अपघातांची संख्या वाढतच आहे, त्यामुळे अपघात आणि अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्याही राज्यात वाढत आहे. यवतमाळ नागपूर महामार्गावरील चापर्डा गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात दर्शनासाठी जाणाऱ्या चार भाविकांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. थांबलेल्या ट्रकला त्यांची इनोव्हा गाडी मागून धडकली. या अपघातात इनोव्हा गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावर दोन कारच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील एक असलेली स्विफ्ट कार ही बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील होती. या कारमधील 4 तरुणांचा देखील या अपघातात मृत्यू झाला. या तरुणांचा अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जालन्यातील कडवंची गावाजवळ दोन कार एकमेकांसमोर धडकल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दोन गाड्यांची टक्कर भीषण होती, त्यामुळे महामार्गावरील कठड्याला एमयूव्ही धडकली आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली. कटरच्या सहाय्याने दरवाजे कापून मयत आणि जखमींना बाहेर काढावे लागले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.